वॉर्ड सल्लागार समिती शिक्षण. शिक्षणाचा मूलभूत हक्क सर्वांना मिळावा यासाठी प्रयत्नशील राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आधुनिक गोष्टींचा अंतर्भाव शिक्षण प्रक्रियेत करण्यासाठी वॉर्ड पातळीवर वॉर्ड सल्लागार समिती शिक्षण कार्यरत राहील. प्रभागातील नागरिकांमध्ये शिक्षणाच्या प्रमाण वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे. खाजगी आणि महापालिका शाळांच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीचं प्रमाण वाढवण्यासाठी विद्यार्थी पालकांचे मेळावे आयोजित करणे. प्रभाग क्षेत्रातील शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांच्या संपर्कात राहून प्रभागातील नागरिकांना शैक्षणिक प्रवेशासाठी सहाय्य करणे. शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर शाळा प्रशासनाबरोबर चर्चा करून तोडगा काढणे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करणे, तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिबिरे आयोजित करणे. शिक्षणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती अद्ययावत ठेवणे व ती प्रभागातील विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचविणे. वॉर्ड सल्लागार समिती स्वच्छता आणि आरोग्य या परस्पर पूरक गोष्टी असल्यानं या दोन्ही बाबत वॉर्ड पातळीवर जागरूकतेने काम करण्यासाठी वॉर्ड सल्लागार समिती स्वच्छता व आरोग्य कार्यरत राहील. प्रभागामधील नागरिक, दुकानदार, फेरीवाले यांनी स्वतःच्या घरातील अथवा व्यवसायातील निर्माण होणारा कचरा उघड्यावर न टाकण्यासाठी जनजागृतीपर पथनाट्यांचं आयोजन करणे. प्रभागातील शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी जनजागृतीपर व्याख्यानं आयोजित करणे. प्रभागातील नागरिकांचे रक्तगट आणि इच्छुक रक्तदात्यांची यादी तयार करणे. रक्तदान शिबिरांचं आयोजन करणे. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरं, नेत्र तपासणी शिबिरांचं आयोजन करणे. चष्मे वाटप योजना राबविणे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत प्रभागातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्यासाठी प्रचार प्रसिद्धी अथवा बैठकींचं आयोजन करणे. गरीब गरजू, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना महानगरपालिका रुग्णालय अथवा सेवाभावी रुग्णालय किंवा वैद्यकीय मदत करणाऱ्या संस्थांची माहिती उपलब्ध करून देणे व त्यांना आर्थिक सहाय्य करणे. पावसाळा कालावधीत साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी महानगरपालिका रुग्णालय, शासकीय रुग्णालयांची माहिती पुरवणे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी महानगरपालिकेनं पुरवलेल्या सुविधांची माहिती नागरिकांना पुरविणे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी मोफत आरोग्य योजनेची अंमलबजावणी करणे. वॉर्ड सल्लागार समिती पाणी पुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थापन. दैनंदिन नागरी जीवनातील अत्यंत महत्वाच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थापन बाबींकडे लक्ष ठेवणे व त्यामधील सुधारणाविषयक गोष्टींकडे लक्ष ठेवण्याकरता वॉर्ड सल्लागार समिती पाणी पुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थापन कार्यरत राहील. प्रभागातील जलवाहिन्या व मलनिस्सारण वाहिन्यांची संपूर्ण माहिती संकलित करणे व त्या कामावर निरीक्षण ठेवणे. प्रभागातील पाणी गळती, पाणी चोरी या बाबींकडे विशेष लक्ष ठेवणे व पाण्याचा गैरवापर होणार नाही याकरिता जनजागृती करणे आणि नागरिकांशी सतत संपर्क ठेवून पाणी पुरवठा व मलनिस्सारणाबाबत असलेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी पाठपुरावा करणे. प्रभागातील सर्व नळ जोडण्यांना 100% अत्याधुनिक स्वरूपाचे टेम्पर प्रूफ वॉटर मीटर बसवून घेण्याबाबत जनजागृती करणे. पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ त्याच प्रयोजनासाठी होईल याबाबतची दक्षता घेणे आणि बांधकाम, बगीचा, वाहन धुणे, सार्वजनिक शौचालये इत्यादींकरिता मलप्रक्रिया केंद्रांमधून निघणाऱ्या स्वच्छ पाण्याचा उपयोग करण्यासाठी जनजागृती करणे. नागरिकांना पाण्याचं महत्व पटवून देण्यासाठी लोकजागृतीपर पथनाट्यांचं आयोजन करणे. वॉर्ड सल्लागार समिती कृषी. जनजीवनातील हा अतिशय महत्वाचा भाग असून शेती व शेतकरी यांच्या विकासासाठी वॉर्ड सल्लागार समिती कृषी कार्यरत राहील. विविध कृषी विस्तार योजना, विविध फलोत्पादन विषयक योजना तसंच विविध मृद व जलसंधारण विषयक योजनांची माहिती गरजू शेतकऱ्यांना पुरविणे. माती व पाणी परीक्षणाचं महत्व शेतकऱ्यांना पटवून देणे व त्यासाठी सहकार्य करणे. शेतकऱ्यांना जल व मृद साक्षर बनविणे.
विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता शेतकऱ्यांना मदत करणे, शेतकऱ्यांचे अर्ज कार्यालयात सादर करून पुढील पाठपुरावा करणे, शेतकऱ्यांना पीक उत्पादन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाकरिता विविध मेळावे तसंच प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करणे व त्यामधून त्यांच्या कृषी विषयक जाणीवा उंचावणे, त्यांना नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, शेतकऱ्यांना काढणी पश्चात व्यवस्थापन व विक्री व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे, शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे व सहकार्य करणे, कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन, दुग्ध व्यवसाय, इमू पालन, ससे पालन, आळिंबी उत्पादन, रेशीम उत्पादन, शेततळ्यातील मत्स्यपालन इत्यादी शेतीपूरक व्यवसायांविषयी मार्गदर्शन देणे, शेतकऱ्यांना समूह संघटनाचं महत्व पटवून त्यांचे गट स्थापन करणे, गट शेतीद्वारे उत्पादनाचं वेळापत्रक तयार करून आवश्यक ते उत्पादन करण्याबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, विविध शासकीय यंत्रणेची मदत घेऊन ग्राम सुधारणेसाठी योजना राबविणे, अनुदानानं आणि श्रमदानानं विविध शासकीय उपक्रम राबविणे, जसे वृक्षदिंडी, कृषी दिंडी, सामूहिक गाव तलावातील विहिरीतील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण कार्यक्रम राबविणे, गाव रस्ते तयार करणे, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकरिता पाणी पुरवठा योजना राबविणे, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, पश्चिम घाट विकास कार्यक्रम इत्यादी योजनांअंतर्गत कृषी खात्याशी समन्वय साधून विविध कार्यक्रम राबविणे, सेंद्रिय शेतीच्या प्रचार व प्रसाराकरिता सेंद्रिय शेती धोरणानुसार गाव पातळीवर विविध कार्यक्रम राबविणे, कीड व रोगाच्या नियंत्रणाकरिता क्षेत्रनिहाय भेटी देऊन तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, धान्य व शेतीमाल टिकविण्यासाठी आणि संग्रहणासाठी शीतगृहे व धान्य वखारी याबाबत मार्गदर्शन करणे व सहकार्य करणे, पाण्याचा मर्यादित वापर करून शेतीकरिता ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा वापर करणे तसेच त्याबाबत सहकार्य करणे, ग्रीन हाऊस, सीड नेट इत्यादी बाबत माहिती देणे व त्याचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करणे, निर्यात धोरणाविषयी माहिती देणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेटद्वारे जागतिक कृषी विषयाची माहिती विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याविषयी काम करणे, शेतकऱ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व आर्थिक उन्नतीकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणे, वॉर्ड सल्लागार समिती अन्न धान्य पुरवठा, केंद्र व राज्य सरकारच्या वतीनं सार्वजनिक वितरण प्रणाली मार्फत अन्नधान्य पुरवठा सुरळीत ठेवणे आणि त्यामधील उणीवा दूर करणे याकरिता वॉर्ड पातळीवर वॉर्ड सल्लागार समिती अन्नधान्य पुरवठा कार्यरत राहील. प्रभागातील शिधा वाटप केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नधान्य पुरवठ्या संबंधीची माहिती संकलित करणे व अल्प उत्पन्न गट, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शासन नियमाप्रमाणे देय असलेले अन्नधान्य मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे, नवीन शिधा पत्रिका काढणे, शिधा पत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे याकरिता नागरिकांना होणारा त्रास वाचविण्यासाठी शिधा वाटप अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून योग्य मार्गदर्शन करणे, प्रभागातील गॅस सिलेंडर धारकांची माहिती संकलित करून शासनानं नव्यानं सुरू केलेल्या गॅस सिलेंडर पुरवठ्यासंबंधी मार्गदर्शन करणे व नागरिकांची आर्थिक फसवणूक होणार नाही याची दक्षता घेणे, अन्नधान्यामध्ये होणाऱ्या भेसळीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे व भेसळी संबंधी प्रात्यक्षिकांसह माहिती देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन करून जनजागृती करणे, ग्राहकांचे हक्क आणि त्यांची कर्तव्य याविषयी मार्गदर्शनपर शिबिरांचं आयोजन करणे, केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करणे, वॉर्ड सल्लागार समिती रोजगार व्यापार व उद्योग, रोजगार स्वयंरोजगार उपक्रमांना चालना देऊन बेरोजगारांसाठी संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्यामध्ये उद्योग व्यापार विषयक जाणीव निर्माण करून त्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम वॉर्ड सल्लागार समिती रोजगार व्यापार व उद्योग यांचे मार्फत केले जाईल. प्रभागातील विविध शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या बेरोजगार व गरजू विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणे, प्रभागात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, विविध रोजगार व स्वयंरोजगार आणि उद्योग प्रशिक्षणाचं आयोजन करणे, प्रभागातील बेरोजगारांच्या संकलित यादीची विभागणी करून गरजेनुसार रोजगाराचं साधन उपलब्ध करून देणे,
विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देणे. प्रभागातील बेरोजगार तरुणांना व्यापार व उद्योगाकरिता बँकांकडून अल्प व्याजदरानं कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. प्रभागातील विविध तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्यांची म्हणजेच प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, कार्पेंटर, कारागीर इत्यादींची संस्था स्थापन करून प्रभागातील नागरिकांना अल्पदरात घरपोच सेवा उपलब्ध करून देणे. वॉर्ड सल्लागार समिती सहकार. सहकारातूनच सामाजिक कार्य गतिमान होऊ शकते, तसेच सहकारातून प्रगतीचा आलेख उंचावला जातो. या दृष्टीनं सहकारी संस्थांना समर्थ बनविण्यासाठी सर्वतोपरी भूमिकेतून वॉर्ड सल्लागार समिती सहकार कार्यरत असणार आहे. प्रभागातील महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी मध्यवर्ती सहकारी बँक अथवा अन्य महामंडळ यांच्याकडून कर्ज व अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. प्रभागातील सहकारी संस्थांची माहिती संकलित करणे. प्रभागात विविध सहकारी संस्था स्थापन करून स्वयंरोजगाराला चालना देणे. प्रभागातील विविध तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्यांची म्हणजे प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, कार्पेंटर, कारागीर इत्यादींची संस्था स्थापन करून प्रभागातील नागरिकांना अल्पदरात घरपोच सेवा उपलब्ध करून देणे. प्रभागातील गृहनिर्माण संस्थांना नोंदणीविषयक व इतर कायदेशीर बाबींसंबंधी माहिती देणे. वॉर्ड सल्लागार समिती साहित्य व सांस्कृतिक. विविधतेतून एकता साधणाऱ्या नवी मुंबईतील सर्व नागरिकांना साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून एकात्मतेच्या समान सूत्रात बांधण्यासाठी वॉर्ड सल्लागार समिती साहित्य व सांस्कृतिक कार्यरत राहील. प्रभागातील सर्व जाती, धर्म, प्रांत यांचे संपूर्ण वर्षभरात येणारे सण उत्सवाचे कॅलेंडर तयार करून नागरिकांमध्ये आपुलकीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी विविध उत्सवांचे आयोजन करणे. वर्षभरात येणारे राष्ट्रीय सण 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे व राष्ट्रीय महापुरुषांची जयंती साजरी करून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावणे. प्रभागातील मुले, मुली, महिला, नागरिक यांच्यामधील सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणे, तसंच साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. प्रभागातील नागरिकांची वैचारिकता वाढविण्यासाठी विविध व्याख्यानमालांचे आयोजन करणे.